हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी हरभऱ्याची भाजी आपल्याला बाजारात बघायला मिळते ही हरभऱ्याची भाजी निवडायला खूपच अवघड असतं कारण की या हरभऱ्याचे भाजीचे पानं खूप बारीक असतात तर येथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे बारीक पानं असतात त्यामुळे ती निवडायला खूपच अवघड जाते तर वर्षभर जर टिकून ठेवायची असेल ही हरभऱ्याची भाजी तर त्यासाठी आपण एक सोपी पद्धत सांगणार आहोत ही निवडायला अवघड असल्यामुळे आपण ती निवडू शकत नाही खूप वेळ लागतो एवढी भाजी निवडायला तर अगदी सोप्या पद्धतीने आपण आज सांगणार आहोत तर ही भाजी उन्हामध्ये चार ते पाच दिवसासाठी वाळायला ठेवायची तर येथे मी भाजी अशी वाळून घेतलेली आहे वर्षभर जर तुम्हाला ती स्टोअर करून ठेवायची असेल तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही सुकून घ्या उन्हामध्ये त्यानंतर त्या दोन्ही हाताने आपल्याला ही भाजी अशी क्रश करून घ्यायची आहे म्हणजे त्याचे पानं अगदी सेपरेट होतील आणि काड्या काड्या जाड आहेत त्या बाजूला आपल्याला काढायच्या आहेत तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर अशा पद्धतीने भाजी आपण सर्व दोन्ही हाताने क्रश करून घ्यायची आहे चला तर मग सर्व भाजी आपण अशा पद्धतीने निवडून घेऊया त्यानंतर आता आपल्याला पानं सेपरेट करायच्या आहेत आणि काड्या सेपरेट करायच्या आहेत आणि काड्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत जर तुमच्याकडे सूप असेल तर सूपानेही तुम्ही असं पाखडून घेऊ शकता पण येथे सूप नसल्यामुळे मी परातीनेच करत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी पाकडून घ्यायची आहे तर असं केल्यानंतर जो पालापाचोळा आहे तो पुढे येतो आणि काड्या काड्या मागे राहतात तर थोडं थोडं दोन दोन मिनटं असं करून आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे तर सर्व काही पानं असे पुढे आलेले आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत येथे पाहू शकता आणि एखाद दुसरी काडी जर त्यामध्ये आली तर ती तुम्ही काढून टाकू शकता चला तर मग अशाच पद्धतीने आपण सर्व भाजी आता निवडून घेऊयात आहे की नाही एकदम सोपी पद्धत म्हणजे भाजी आपण उन्हामध्ये वाळून घेतली आणि त्यानंतर ह्या काड्या आपल्याला काढायला अगदी सोपं झालेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व भाजी आपण पाकडून घेतली हवं तर तुम्ही खाली एखादा न्यूजपेपरही स्प्रेड करू शकता किंवा एखादा कपडा अंथरू शकता त्यामुळे खाली भाजी पडलेली लगेचच तुम्हाला ती भरता येईल तर अशी ही भाजी आपण सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या जारमध्येही स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यामध्ये थोडंसं बेसन आणि आमसूल घालून ही भाजी खूप छान होते गरगटी भाजी आणि हा कचरा आपण फेकून द्यायचा आहे तर अशा या पद्धतीने तुम्ही ही भाजी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय